देशात आणि राज्यात सध्या मान्सून पूर्व परिस्थिती आहे का आणि परिस्थिती असेल तर नेमकी काय परिस्थिती आहे याविषयी डॉक्टर मच्छिंद्र बांगे हवामान तज्ज्ञ अंदाज देणार आहेत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेद्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो ऍक्टिव्ह या चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आपण हवामान विषयी वेगवेगळे अंदाज देत असतो जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा देशातील आणि राज्यातील मान्सून पूर्व परिस्थितीविषयी हवामान अभ्यासक डॉक्टर मच्छिंद्र बांगरे काय म्हणतात ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील एकूणच हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे मान्सूनची प्रगती आज सुरू झालेली आहे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे आता हळूहळू प्रवाहित होतील आणि त्यामुळे एकूणच वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये सर्वच राज्यात पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने व इतरही महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालपासून आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा काही भाग जो आहे यामध्ये न नाशिकचा काही भाग आहे अहमदनगरचा पश्चिमी भाग आहे पुण्याचा काही भाग आहे पूर्वेकडील आणि सोलापूर जिल्हा किंवा सांगलीमध्ये आज पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर बघतो बीड परभणी हिंगोली किंवा यवतमाळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातसुद्धा ढगाळ वातावरण आहे म्हणजे एकूणच पावसाचं वातावरण आहे वातावरणात आता बदल व्हायला सुरुवात होईल आणि मान्सूनपूर्व पावसाच्या सरी महाराष्ट्रामध्ये वाढणार आहेत मॉडेल बेस हवामानाचं वैशिष्ट्य म्हणजे हवामानात जो बदल होतो तो बदल मॉडेलमध्ये दिसतो आणि तो आपण सांगायचा प्रयत्न करतो स्कायमेटमध्ये आपण बघितले पाच तारखेला तळ कोकणातून पावसाची शक्यता आपण वर्तवलेली आहे सहा तारखेला थोडं वातावरणात बदल होईल सात तारखेला आपण बघतो कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण काल बघितलं होतं की आठ तारखेला किंवा नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपण वर्तवली होती परंतु अरबी समुद्रामध्ये जे काही वादळ तयार होणार आहे ते विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे आणि ते विरुद्ध दिशेने जर गेलं तर भारतात पावसाची परिस्थिती कमी होईल तर त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही एक वादळी परिस्थिती निर्माण होत आहे आता या दोन्ही वादळी परिस्थिती लगेचच भारतावर परिणाम करणार नाहीत आणि याचं शास्त्रीय कारण असं आहे की भारतावर सध्या अनुकूल अशा प्रकारचं वातावरण ना नसून उष्णतेची लाट आहे आता जसे मान्सूनचे वारे सक्रिय होतील आणि ते पुढे सरकतील तसं पावसाला अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आणि नंतर मग जे कमीदाब तयार होतील ते देशाच्या भूभागावर परिणाम करणार आहेत आज मॉडेलमध्ये आपल्याला नऊ तारखेला पावसाचं सुरुवात होईल असं दाखवण्यात येतं आहे किंवा दहा तारखेलाही पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे अगदी अकरा तारखेला देखील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा उतरून राहणार आहे बारा तारखेला भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे एकूणच वातावरणात बारा तारखेपासून खूप बदल होणार आहे आणि आपण तेरा तारखेला बघतो की संपूर्ण भारतामध्ये पावसाळी वातावरण व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मान्सूनचं जे वातावरण भारतामध्ये तीव्र स्वरूपात पुढे सरकणार आहे ते तेरा तारखेपर्यंत सरकणार आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने आता मान्सून भारताचा भूभाग पूर्ण टप्प्याटप्प्याने मान्सून भारताचा भूभाग व्यापायला आता सुरुवात करणार आहे आणि ते टप्पे आपण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण चौदा तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाचं वातावरण असणार आहे मॉडेल बेस अंदाजामध्ये सातत्याने हवामानात बदल होत असतो आणि हवामानात जो बदल होतो तो मॉडेलमध्ये दिसतो त्यामुळे आपल्याला हवामानात काय बदल होतो आहे हे बघण्यासाठी मॉडेलमधील अंदाज महत्त्वाचे असतात आपण बघतो सहा तारखेला आपल्याला दोन वादळ तयार होताना दिसत आहेत परंतु आपल्याला यापूर्वी जे वादळ अरबी समुद्रात तयार आहे ते केरळच्या दरम्यान तयार होताना दिसत होतं पण आता मात्र ते बऱ्याच दूरवर म्हणजे ओमांच्या आजूबाजूने तयार आहे आणि त्याच बाजूने ते, जा ते पुढे जाणार आहे त्यामुळे त्याचा भारतावर फारसा परिणाम होण्याची आता शक्यता नाही परंतु या वादळांचा परिणाम म्हणजे मान्सूनचे जे वारे भारताच्या दिशेने येत आहेत त्यांना जलदगतीने खेचण्याचं काम ही दोन्ही वादळं करणार आहेत त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास आता मदत होईल उद्या देखील आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण सह्याद्रीच्या पर्वतरंगा म्हणजे अहमदनगर नाशिकचा प पूर्वेकडील भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या विभागात उद्या देखील पावसाळी वातावरण राहणार आहे आणि हे मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव आहे आपण यापूर्वीही सांगितलेलं आहे की एक तारखेपासून पुढे जवळपास मोठा पावसाचा गॅप तयार होणार आहे अधूनमधून पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु त्या पावसात अपेक्षित जोर असणार नाही अनेक मॉडेल आपल्याला जूनची सुरुवात मोठ्या पावसाने होईल अशा प्रकारचं इंडिकेशन देत होते परंतु आता वातावरणात बदल झालेला आहे आणि तो बदल आपल्याला मॉडेलमध्ये दिसतो आहे की तीन तारखेला थोडं छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा काही भाग आणि एकूणच पुण्यापर्यंत एक पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज या मॉडेलने दाखवलेला आहे होणारे तर असे छोटे छोटे पावसाचे क्षेत्र हे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण आहे थोडं कोकण किनारपट्टीलासुद्धा चार तारखेपासून थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता पाच तारखेला दाखवण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणारे गोवा कोल्हापूर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागामध्ये गोव्यामध्ये पावसाळी वातावरण आपल्याला पाच तारखेला दिसणार आहे सहा तारखेला देखील पुण्यापासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी वातावरण सहा तारखेलाही राहणार आहे म्हणजे एकूणच आता मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे आणि आपण बघतो की पाच सहा तारखेला मान्सून दाखल झालेला असेल केरळच्या दरम्यान त्याच्या पुढच्या प्रगतीलाही सुरुवात होणार आहे हळूहळू मान्सूनपूर्व पावसात जोर वाढता वाढता मान्सूनचा हे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे लवकरच अरबी समुद्रातील चक्रीवादळ हे ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे तर नवीन डिप्रेशन जे बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे ते भुवनेश्वरच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे या दोन्ही वादळांकडे बाष्प खेचले गेल्यामुळे थोडं पावसाळी वातावरणावर परिणाम त्याचा होणार आहे पाऊस हा कमी दाबाने पडतो आणि अशी मोठी चक्रीवादळं जेव्हा येतात तेव्हा ती बाष्प खिचून घेतात आणि पर्यायाने पडणारा पाऊस देखील कमजोर ठरतो परंतु मान्सूनच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचे वादळं तयार होतात त्यामुळे मान्सूनच्या पावसावर मोठा परिणाम होतो त्याचा कालावधी बदलतो एकूणच आपण बघतो की आपल्याला पाच सहा सात आठ तारखेला जे काही पावसाचं वातावरण अरबी समुद्रात तयार होणाऱ्या वादळामुळे तयार होणार होतं त्याचा प्रभाव थोडा कमी निर्माण होण्याची शक्यता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते त्यामुळे मान्सून देखील महाराष्ट्रात या वादळांमुळे दहा अकरा तारखेला दाखल होईल असं दिसतं आहे एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र